काम कमी होतं म्हणून आमचं काम वाढले. ठरवलं एवढं प्लॅनिंग केलं, 9 वाजेपर्यंत सगळं आवरून घेतलं काम मिरच्याला बसायचं. झालं की आपलं तर ओरखलं की आपण फास्ट, पण आता काय हे वाढलं नव्हतं. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता इथं तुम्हाला समजलंच की मला आता मटण बनवायचं आहे ते. आणि काय करणार, तुम्हाला काल म्हटलं तसं काम कमी होतं म्हणून अजून एक काम वाढून बसले. कारण मिरच्या नीट करायच्या म्हणून एवढं पळपळपळ सगळी कामं आवरून घेतली, आणि काय शेवटी मटण आल्यामुळे काय आता ऑप्शन नाही बनवल्याशिवाय. आणि दुसरं पण म्हटलं, जरी आता नाही बनवलं, मॅरिनेटला ठेवलं, तरी दुपारच्या नंतर का होईना पण बनवावं तर लागणारच आहे. आणि म्हटलं मग त्याच्यापेक्षा आत्ताच बनवून ठेवावं हातासारखं, म्हणजे परत सरळ बाहेर कामाला लागलं की तिथं मिरचीचं सगळं झाल्याशिवाय उठायचं नाही, म्हणजे होईल ना. आणि नाहीतर मग काय होतं की तिथं मिरची नीट करत बसणार, परत 100 वेळा ते डोक्यात येणार की बाबा हां मटण बनवायचं राहिले, मटण बनवायचं राहिले असं. तर म्हटलं जाऊ दे, संध्याकाळ सकट एकदाचा स्वयंपाक सगळा बनवून ठेवते. सकाळी 10-11 वाजताच काय करणार, बाकी कामच एवढं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना टाईम खूप कमी आहे. आणि म्हटलं चला आता घेऊ बनवून. आणि तुम्ही परत म्हणाल की ताई किती नॉनव्हेज खातात तुमचं, तर आठवड्यातून एकदा मटण हे असतंच असतं, पण ह्यावेळेस 2 वेळा झालं. कसं झालं, थोडीशी मामांना गणकण होती ना, मग त्यांनाही काहीतरी जरा वेगळं असं खा वाटत होतं म्हणून ते घेऊन आले होते. तर म्हटलं चला ठीक आहे बनवू. आपल्यालाही कसं होतं, आपण आजारी पडलो जरा थोडंसं नीट वाटलं की आपल्याला वाटतं की नाही हे खाऊ हे बनवू ते खा ते बनवू, मग आपल्या काय म्हणतात ते डोहाळे चालवतात आपल्याला, जिभेची चटक असते ना का. साधं जेवण आपल्याला खा वाटत नाही, फक्त चांगलं चांगलं खा वाटतं, आणि त्यात बाहेरचं असेल तर मग जास्तच खा वाटतं आहे की नाही. मग म्हटलं चला आता त्यांना तर मटण खा वाटत होतं, तर म्हटलं चला घेऊ आता बनवूया, आणलंयस तर काय आता. आणि मग विचार करत होते की मटण शिजायला ठेवते, शिट्ट्या होतात तोपर्यंत जेवण करून घ्यावं म्हणून, कारण काल तर तुम्ही बघितलंच काल जेवायला 4 वाजले होते. तर आज म्हटलं नको आता तेवढा टाईम घालवायला नको, घेऊया जेवण करून अगोदर. कारण कसं होतं, एकदा कामाला लागलं की लागतं, आणि मला असं होतं की काम जर चालू झालं ना की तहानभूक विसरून जाते माझी, आणि मग जेवायचं वगैरे माझ्या काही लक्षात राहत नाही असं होतं. मग ते मग मी नाही जेवलेली असली की मग आत्ती पण तोपर्यंत तशाच थांबलेले असतात असं होतं, म्हणून म्हटलं नकोच ते, त्याच्यापेक्षा अगोदर जेवून घेऊया. आता काय इकडं मी वाफलायला ठेवलं होतं मटण, म्हणजे झाकण फक्त वरती ठेवलं होतं, म्हटलं एकदा उकळे आले की न मग एकदा चेक करते आणि मग परत झाकण लावते. तोपर्यंत जेवणाचं सगळं साहित्य मी आपलं हॉलमध्ये नेऊन ठेवलं. सिरियल बघायची होती ना एक, रात्री काय बघायला भेटली नाही म्हणलं असं, पण टाईम होता तर तोपर्यंत बघू. आणि हे तर काय टायमिंग चालू झालं, सिरियल पण चालू झाली, मग आता काय माझं इथं किचनमधून बघायचं चालू होतं. नीट काय दिसत नव्हतं जास्त क्लिअर, तरी बघत होते. चष्मा नव्हता ना घातला, थोडा नंबर असल्यामुळं म्हणजे डोळ्याला त्रास होतो ना असं, ताण द्यावून जास्त बघायला लागतं म्हणून. मग इथं बघा आता आस्था आजी पण आंघोळ राहिलेली. आस्थाच्या पप्पांना म्हणलं आज तुम्ही आस्थाला आंघोळ घालून घ्या, आम्हाला काही टाईम नाही आहे म्हटलं, म्हणून त्यांच्यासोबत तिला आंघोळीला पाठवलं. आणि इथं आता आम्ही दोघी बसलो जेवायला. तर इथं बघू शकताय तुम्ही रस्सा कसा बनलेला आहे, बनवून घेतला, बनला नाही ॲटोमॅटिकवर का. बनवून झाला रस्सा, मटण पण झालं, तर चला आता आतलं तर काम झालेलं आहे, पण आता असं झालं जेवण झालं आहे ना आता झोप यायला लागली, काय करायचं तरी काय. बस बस काय झालं. किती ऊन पडले बापरे. छान छान
आणि तुम्हाला म्हटलं तसं जेवण केलं की काय झोपावर आहे ना, परत म्हटलं आत्तेंना एक अर्धा तास पडूया का, मग आत्ती पण म्हणल्या मलाही तसंच वाटतंय थोडा वेळ पडूया आणि परत लागूया. मग काय केलं की एक अर्धा तास खचून असं पडलो असेल आम्ही, म्हणजे फक्त कंबर आपली टाकायची म्हणून, कारण परत खूप वेळ बसायचं होतं ना म्हणून. आणि मग काय आलो बाहेर परत, आता लई ऊन असल्यामुळं पण येऊ वाटेनं झालं होतं, पण काय आलो आता बसलो दोघी जण. हे बघा आता एवढ्या वतलेत ना, एवढ्या मिरच्या राहिलेल्या आहेत नीट करायच्या. तर आज म्हटलं कसल्याही परिस्थितीत आज सगळं आवरून घेऊया, बघूया. आता आता तर 2 वाजलेले आहेत, आता आरव दादा येईल 3 वाजता. मग म्हटलं 4 साडेचारपर्यंत आवरायचं होतं, पण परत परत पुढचं काम जसं म्हणजे जास्त वाढेल तसं विचार केला की नाही आता पुन्हा नंतर आरवला इथंच बसू आणि हे अभ्यास इथं चालू करू तोपर्यंत थोडा वेळ. काय मग आता घेतोय आवरून. आणि तुमच्या बाबतीत कधी असं होतं का की तुम्ही कामाचं एक नियोजन केलेलं असतं, मग काहीतरी दुसरंच बनवायला सांगितलेलं असतं, किंवा ऑलरेडी आपण स्वयंपाक केलेला असतो, किंवा कधी कधी नॉनव्हेज येतं. आता जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर कधी कधी होतं की नाही आपल्या घरात की फॅमिलीत कोण असतं काहीतरी वेगळंच खायचं मूड झालेला असतो, किंवा आपण कधी कुठं बाहेर जाणार असतो अचानक पाहुणे येतात आणि सगळा प्लॅन फिरलेला असतो, असं होतं का तुमच्या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आम्हाला तर लई वेळा होतं बरं का, खूप वेळा अनुभव आला या गोष्टीचा. खाटत नाही तिकडं अंगावर मिरचीचा असं तळा देट तोडलं, शिंका देऊन देऊन घ्यायला यायला लागले इकडं आम्ही. नाही विचार करत होते एक काम सांगू काय बरं, चहा तेवढा बनवाय. होय तरी मला ॲटलिस्ट बोलाय काहीतरी. काय होतं त्याला कधी तर बनवायचं, तेव्हा कशी भजी बिजी बनवली होती प्रेमानाली प्रेग्नन्सीमध्ये, खाऊ वाटत होती तर बनवून दिलते हाय की नाही वाटते. आता कामात आहे म्हणून म्हणलं एक तासभर लागेल मला पिल्लूचा अभ्यास घ्यायचा आहे. काढ लागतील मिरची नको पण तोंडाला हातसा लावायचं आहे. आता हे एवढ्या राहिले ता एवढ्या झाले ता इकडच्या तिकडच्या तेव्हा पिशवीत ठेवलेले झालेत सगळ्या. कस कातरी ना प्रत्येक वेळी ते कातरी असं असं कट करत बसायचं, ते खेळत बसल्याने व्हायचं. शेतातल्या माणसाला कातऱ्या सुचणार तो काढायचं. ऐ सगळे काढायचं नसतंय तोंडा त्याची अर्धी अर्धी म्हणून काढायची बी निघतात बाहेर, तसं नसतं काढायचं. कुठं अहो पण बी तिकट कसं बाहेर निघून जाईल सगळं ते होय होय 10 किलो मिरच्या आहेत आता असलाय 2-4 ते काय आले तर म्हणून तुम्हाला वाटतं ओरडते. आधी तर म्हणाय नव्हतं होय होय खाय का नाही म्हणलं एक सारखे दिसायला लागलंय म्हणून म्हणलं. हा काल काढली गेट सहित किसले झालं नाही असता दादा बोलवतोय तोंडात आज सांगता घालो नये झालं का खाऊन तुझं खाऊ आता ते रुसले बघा आता कुणाष्ट तुला व्हिडिओ घ्यायचा आ मग म्हण की तसं धर हा धर तुझा घेतलाय की मी व्हिडिओ तोंडात अंगठा घालायचं नाही म्हणून सांगितलंय ना काढाय नसत तस काल पण बसला असता करू लागेल तर झालं असते तुम्ही काल कुठे होतो काल तुम्ही नव्हताच आता मी कधी बसलं बसला आतमध्ये मोबाईल बघत यायचं नव्हतं मग अशीच वेदार हे आमची मानपाट भरून आली कालपासून चालू काल तर चांगली 4-5 तास बसलो असेल एका जागेला
काय म्हणता काय झालं का दमला का लग टकॉक टकॉक होतय असं होतय तस होत दिसताना लय असं वाटत लय जे नंतर मम्मी काल म्हणत होते हाय ना वाटते उगच होत एवढं तिकट टाकलं सहज सहजी भाजी केली चांगली झाली जा की घ्यायचं दादाकडनं मम्मा द्यायला सांगितलंय म्हणा खूप झाली मजा मस्ती पण आता हि तर ह्यांनी जे असे बोललेत ना आता असं वाटलंय फक्त एवढंच ऐकायचं बाकी होत खूप अवघड आहे बघा पण आता आपला ब्लॉग मोठा होता होता म्हणून मी आता ह्याच्या पुढचा पार्ट संध्याकाळी अपलोड करते पण बघा आता काय बोललेत मला ते विचार पण आपण करू शकत नाही असं बोलतेच बघा तर एवढा छोटासाच ब्लॉग बघा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये बाय बाय.